नमस्कार मित्रांनो, मी हनु अडकर, मालवणी माणूस यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज तुम्हाला मी मालवणमधील नारळी पौर्णिमा उत्सव दाखवणार आहे. या नारळी पौर्णिमा उत्सवामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा असतात, महिलांच्या पुरुषांच्या. त्याप्रमाणे येथील जे नागरिक आहेत, मुले आहेत, ते आपापले नारळ घेऊन येतात. काही जे नारळ असतात ते घरगुती नारळ असतात, त्याच्यानंतर काही नारळ जे असतात ते 1000 रुपयापासून 5000 रुपयापर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जास्त किमतीचे नारळ असतात या स्पर्धेसाठी वापरतात. तर या स्पर्धेसाठी काही हजारापासून ते लाखापर्यंतची बक्षिसं ठेवलेली आहेत. महिलांच्या स्पर्धेला सोन्याच्या वस्तू, चांदीच्या वस्तू, साड्या वगैरे बक्षीस ठेवलेले आहेत. या सर्व स्पर्धा त्याच्यानंतर छोटे मोठे जे आपली मुलं जी नारळ लढवतात त्या पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर अशी आपल्या या मालवणची परंपरा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग आपण हा जल्लोषपूर्ण कार्यक्रम आपण पाहायला लगेच जाऊया. मित्रांनो पाहू शकता अशा तऱ्हेने नारळ लढवले जातात. पहिल्यांदा नारळ लढवताना तो पाहू शकता, तो चेक केला जातो, त्याची शीर वगैरे बघितले, त्याच्यानंतर तो लढायला तयार होतो समोरचा स्पर्धक. आपण लढाऊ नारळ वापरतो ना? होय बोल. 1000, 2000, 3000, 5000 आहे. काय घराकडे घेतो आपली जी इथे नारळ लढवण्याची स्पर्धा आहे ही पारंपरिक आहे. काही वेळा पाऊस पडल्या पाहू शकता अशा पिशवीमधून ते लढवायचे नारळ वगैरे घेऊन येत असतात. या ठिकाणी पण रास घातलेली आहे नारळाची. अशा प्रकारच्या अनेक राशी घालतात. त्या राशीतून टिचकी किंवा विदाऊट टिचकी म्हणजे चेक करून, नाही तर विदाऊट चेक करून नारळ काढला जातो. त्याच्यानंतर दोन स्पर्धकामध्ये ही लढत होते. ही आमची पारंपरिक जी नारळ लढवण्याची जी हे आहे उत्सव आहे नारळी पौर्णिमेचा, तो असा असतो. आता यांनी नारळ काढलेले आहेत, पहा आता लढवत आहेत. घट्ट नारळ पकडावा लागतो, नाही तर कोणाच्याही बसू शकतो, इजा होऊ शकते. नारळ लढवल्यामुळे बऱ्याच मुलांच्या हाताला इजा होत, नारळ फुटले नाही. आता दुसरा नारळ घेतलेला आहे. हे जेवणाचे नारळ असल्यामुळे लगेच फुटत आहेत. या ठिकाणी पण रास आहे. या ठिकाणी पण तीच पद्धत आहे, टिचकी किंवा विदाऊट टिचकी. या ठिकाणी मित्रांनो 1000 रुपयापासून 5000 रुपयापर्यंतच्या किमतीचे नारळ वेगवेगळ्या
ठिकाणून आणले जातात आणि त्यामुळे जबरदस्त अशी लढत होते इथे. नारळ लढवण्याचे कसं पोट असतं पाहू शकता. आता दुसरी जोडी तयार झालेली आहे, अमेय देसाई आहे. नारळ लढवण्याची एक कला आहे मित्रांनो. शीर काढलेली असते. शीर म्हणजे ज्या ठिकाणी नाराची करटी कडक असते अशा भागावर शीर काढलेली असते. त्या ठिकाणी फटका मारला नारळ फुटत नाही. आता फुटलेलं आहे. अमित देसाई विजयी झालेले आहे या लढतीमध्ये. आपले रक्षाबंधनच्याने नारळी पौर्णिमेच्या तुम्हाला सर्व तुमच्या चॅनलला शुभेच्छा. धन्यवाद. सुरू झालेली आहे पाहू शकता. आता मात्र जबरदस्त रंगत होणार आहे इथे. गौरव ओरसकर आणि हरिभाऊ मोठे जे लढव आणि नारळ फुटलेला आहे. खूप मजा येते आहे मित्रांनो. ही आमच्या मालवणची पारंपरिक नारी पौर्णिमा आहे. वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा आहे पाहू शकता. या नारळ स्पर्धेसाठी म्हणजे ही आपल्या नारी पौर्णिमेसाठी लढण्यासाठी 1,000 रुपयापासून 5,000 पर्यंतचे नारळ हे मुलं आपली जी आहेत ती घेऊन येतात आणि लढवतात. आणि लढावायचे म्हणजे लढवये नारळ जर नसले तर तुम्ही बघितले की नारळाच्या राशी इथे उपलब्ध असतात. त्या ठिकाणी पण आपली हौस भागवली जाऊ शकते. या ठिकाणी पण रास आहे बघा. समोर आता लढत होत आहे एक. पहा जबरदस्त ताकदीने फटका मारत आहेत. खूप ताकद लागते याला आणि कला पण असते. नारळ घट्ट पकडून ठेवावा लागतो. आताला इजा होऊ शकते. एक थरारक अशी स्पर्धा असते ही. थरारक असा गेम आहे नारळ लढवण्याचा. आवाज बदलला की नारळ चेक केला जातो. पण रास घातलेले पहा. समजू शकत नाही ते नारळ आहे ते पटापट फुटतात. संतो त्याने एक नारळ आणलेला आहे लढवतो. हा बघा पाहू शकता. हा गुडगुड्याचा नारळ आहे. गुडगुड्याच्या नारळावर पण लढवलं जातं. गुडगुड्याला गुडगुड्याने चढवलं जातं ना. आता परत पुन्हा एकदा लढत सुरू राहिलेली आहे छोट्या मुलांमध्ये.
जोरदार लढवतात, पाहूया कोणाचा नारळ फुटतोय तो। दोन्ही पण खेळाडू एक जबरदस्त आहे, अटीतटीची स्पर्धा होणार आहे। पुढे पण कोणा तो फुटलो कोणा तो, याचा हा विजय झालेला आहे। आता परत पुन्हा पक्का लहान मुले पण हुशार असतात, ते चेक करतात कुठचा नाळ टिकणार आहे किंवा नाही, तरच ते आता सुरू झालेली आहे। पुन्हा एकदा दुसरा स्पर्धक आहे, ते बघूया कोण जिंकतोय। ते 500 रुपयाचा नारळ आहे, तो 500 रुपयाचा आणलेला आहे बाबूने नारळ, पाहूया। हा स्पर्धक आहे तो दणकट आहे, जोर करून मारत आहे, पाहूया। खूप अटीतटीची ही आहे रंगत, हे कोणाचं उठलो अजून फुटलेला नाही। परत एकदा लढत सुरू, तुझं फुटलो। हा स्पर्धक जिंकलेला आहे। या ठिकाणी मित्रांनो मालवण संस्कृती व वारसा मंडळ मालवण आयोजित नारी पौर्णिमोत्सव निमित्त नारळ लढवणे महिलांची स्पर्धा आहे। आणि आमचे युवा मित्र यूट्यूबर यांनी मालवण शहरामध्ये धुमाकूळ घातलेला आहे। सामान्य दरवर्षी आमचे आदरणीय आत्रेकर वहिनी इथे आहेत, वहिनी या स्टेजवर आपण बसाया, आपण पाहू शकता नेहमी स्पर्धेसाठी हे आम्हाला सहकार्य करत असतात। सामंताई आपण प्राधान्याने पुढाकार घ्यावा, दरवर्षी आपण इथे असता आपल्याला माहित आहे। आपल्या सोबत विशेष सामंत आहेत, दरवर्षी येतो आम्ही। हो हो, या ठिकाणी मंदा जोशी आहे, तुम्ही दरवर्षी नारळ लढवता, तुम्हाला अनुभव आहे नारळ लढवण्याचा, नारळ लढवण्याचा अनुभव आहे का तुम्हाला? हो, गेल्या वर्षी काय बक्षीस वगैरे मिळालेलं काय भेटलेलं? हा हे बघा, हे विजेते गतवर्षीचे विजेते स्पर्धक आहे, या वर्षी ही नवी स्पर्धा आहे। पहिल्या वर्षी पैठणी आणि नथ, यंदा काय करणार? 2-3 वर्ष घेतली सर, बेस्ट ऑफ लक तुम्हाला। मित्रांनो पाहू शकता महिलांची नारळ लढवणे स्पर्धा आहे, यामध्ये हे बक्षिसाच्या पैठणी वगैरे ठेवलेले आहेत। या ठिकाणी सोन्याचा हार आहे, पैजणी आहेत, त्याच्यानंतर नथ आहे, मोबाईल पण आहे आणि इतर पण आकर्षक बक्षिसे ठेवलेली आहे तिथे। नारळ देत आहे, फ्री मध्ये नारळ देत आहे, तुम्ही फक्त ही स्पर्धा खेळायची आहे। नारळ फुटला की ते पिशवी आहे। दरम्यान मित्रांनो पाहू शकता स्पर्धा सुरू होते आहे आणि आता तुम्हाला ही स्पर्धा जिंकायची आहे। करा सुरुवात, गणपती बाप्पा। त्यामुळे या ठिकाणी ही स्पर्धा आम्ही दरवर्षी मोठ्या स्वरूपात पाहू शकता। जबरदस्त अशी लढत होत आहे या ठिकाणी महिलांची। या वर्षीच नव वर्ष आहे या स्पर्धेच। दरम्यान पहिला नारळ फुटलेला आहे, पाहू शकता। लुडबे मॅडमचा नारळ हे झालेला आहे, जिंकलेला आहे। हे पण नारळ फुटलेलं आहे, फुटलेला नारळ जो आहे तो काही आपण घेऊन जातो आणि त्यांच्या हाताचा नारळ जिंकला अशा किती जण आहेत, त्यांनी कृपया इथे रांगेत उभं राहायचं। परत पहिली फेरी पाड पडलेली आहे मित्रांनो,
आहे की नाही फुटायचे ते कठीण ना फुटलो काही तुमचा नारा फुटला आहे. दोन नंबर तुमचा आलेला आहे आचरेकर वहिनी तुम्ही विजेत्या झालेले आहात. हात वर करून आचरेकर वहिनीसाठी दोन वर्षापूर्वी देखील त्या जिंकल्या होत्या पुण्याच्या टाया. नारा लढवायचा स्पर्धेचा आनंद घ्यायचा. मित्रांनो तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे ती महिलांची ही नारळ लढवणे स्पर्धा पाहण्यासाठी. पहिली फेरी पार पडलेली आहे आणि आता दुसरी फेरी लगेचच सुरू होणार आहे. पासेकर ताई आहेत. तर तुम्ही गेल्या वर्षी भाग घेतलेला बक्षीस भेटलेलं नाही भेटलेलं. आता यंदा तुम्ही बक्षीस पटकावणार आहात. कॉन्फिडन्स आहे ना तुमच्याकडे. कॉन्फिडन्स आहे मग नक्कीच जिंकणार आहे तुम्ही. थँक्यू. यामध्ये जिंकून काही तुम्ही घेणार आहात का? या रांगेत उभ्या राहा. या रांगेत उभे राहा. नारळ देण्यात येणार आहे आणि ज्यांच्या हातातला नारळ फुटेल त्यांनी तो घरी घेऊन जायचा. आपल्या इथे पिशव ठेवलेलं आहे. चंद्रवदन आदरणीय परशुराम पाटकर साहेब, आदरणीय मंदारजी पाटकर साहेब, या सर्वांच आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. मंदार केणीजी यांचं देखील सहर्ष स्वागत. मनोहर पाटकर यांचं देखील सहर्ष स्वागत. सोबत आपले मित्र आहेत. प्रणव आहे. सर्व जे कुमार मठचे आपले मित्र परिवार ते इकडे आहेत. आपली उपस्थिती चेतन राडे यांना द्यायची. मालवट आपला संघ उपस्थित करा. देवतळे मालवट संघ. देवतळे मालवट दलित चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा हा संघ आहे. दलित चव्हाण यांना विनंती असेल की त्यांनी लगेचच आपला संघ मैदानामध्ये उपस्थित करायचा आहे. ग्राउंड नंबर 2 स्टार कणकवली संघ आणि पराभूत झालाय तो सांगेली स्पोर्ट निरोबा स्पोर्ट संघ. संघांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
यानंतर महिलांचा होणारा सामना मैदान क्रमांक एक वर महिलांचा होणारा सामना आहे तो म्हणजे एस ए फाउंडेशन विरुद्ध जय गणेश मालवण. मित्रांनो आपण आता नवीन जेटीच्या दिशेने जात आहोत. खूप गर्दी उसळलेली आहे पाहू शकता तुम्ही. मित्रांनो नवीन जेटीवर पण स्पर्धा आहेत. हा बघा हर्षद करमकर आणि राऊत धुरीवाडा स्पर्धेसाठी पंच म्हणून दिनेशजी सांगळकर आणि आपल्या मालवण मधील सगळ्यांचे परिचित मालवण लोकमान्य मल्टीपर्पज बँकेमध्ये जे सेवा बजावत आहेत ते आदरणीय निधी पुरुषांमधून आज गणपती होण्याची संधी आहे. महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी स्पर्धा होऊन
कोणाचा सामना होणार आहे आणि सामना होणारा क्रमांक आहे 88 पहिली स्पर्धक आहे आणि तिच्या सोबत सामना होणार आहे 81 ओके दोन स्पर्धकांचा सामना सुरू होत आहे जोरदार आपण डाळींचा गजर करूया काही स्पर्धक बाकी आहेत चला दोन स्पर्धक नारायण लढवणार आहेत त्याने तिथे थांबायचं आहे बाकीच्या स्पर्धकांनी थोडं मागे सरका आणि महाराष्ट्राची सगळ्यात मोठी स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी झालेले आहात आणि त्या स्पर्धेचे तुम्ही विजेते झालेले आहात जास्त
तो तीन टप्पा का डमदम कोणा कोणा हजेरी लावता असाल तुमच्या बरोबर, तुम्ही हजेरी लावलात 3-4 वाजल्यापासून आणि आता पाऊस सुद्धा हजेरी लावता. या स्पर्धेसाठी अनेकांनी सहभाग नोंदवला असा, खरं तर त्यांची संख्या मी सांगू गेले तर 500 असत जे या स्पर्धेसाठी त्यांनी नाव नोंदणी केली आणि खेळत असत. त्यापैकी 200 जणांका ज्यांनी सुरुवातीक नाव नोंदणी केली त्या 200 जणांका आम्ही आकर्षक अशी भेट वस्तू संशिल्पा येथील मित्रमंडळाच्या वतीने देतो.